देशाच्या 20 जवानांनी लडाख इथं शौर्य गाजवत देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं, मात्र त्याचवेळी आपल्या मातृभूमीकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांना धडा शिकवला. या जवानांचे शौर्य आणि बलिदान देश कायम लक्षात ठेवेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. भारत चीन सीमावर्ती भागातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यावेळी ते बोलत होते. विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष या बैठकीत सहभागी झाले होते. आपल्या प्रदेशात कुणीही घुसलेलं नाही, तसंच आपल्या सीमेलगतच्या कुठल्याही चौक्या कुणीही ताब्यात घेतलेल्या नाहीत असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. पूर्वी लद्दाख में जो हुआ उसको लेकर आपने रक्षा मंत्री जी और विदेश मंत्री जी को सुना भी और प्रेजेंटेशन को भी देखा. न वहां कोई हमारी सीमा में घुस आया है, न ही कोई घुसा हुआ है, न ही हमारी कोई पोस्ट किसी दूसरे के कब्जे में है. लद्दाख में हमारे 20 जाबाज शहीद हुए, लेकिन जिन्होंने भारत माता की तरफ आंख उठाकर देखा था उन्हें वो सबक सिखा कर गए. उनका ये शौर्य, ये बलिदान हमेशा हर भारतीय के मन में अमिट रहेगा. आज आपला देश एवढा सक्षम आहे की कोणीही आपल्या भूमीच्या 1 इंच तुकड्याकडे बघण्याची हिंमत देखील करू शकणार नाही असा इशारा पंतप्रधानांनी यावेळी दिला. सीमेवर सैन्य तैनात करणं असो, कोणतीही कारवाई असो किंवा मग प्रत्युत्तर द्यायचं असो, आपली सैन्य दलं देशरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलत आहेत. तसंच आपल्या सैन्य दलांमध्ये देशाच्या सीमांचं रक्षण करण्याची पूर्ण क्षमता असून त्यांना कोणतीही कारवाई करण्याची सूट देण्यात आली आहे अशी ग्वाही त्यांनी पुन्हा एकदा दिली. सभी राजनीतिक दलों को फिर से आश्वस्त करता हूं कि हमारी सेनाएं सीमाओं की रक्षा करने में पूरी तरह सक्षम है. हमने उन्हें यथोचित कार्रवाई के लिए पूरी छूट दी हुई है. आप सभी ने इस बैठक के लिए अपना समय दिया, अपने मूल्यवान सुझाव दिए, इसके लिए मैं सभी दलों का, आप सभी नेतृत्वगण का हृदय से बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं और आपके सुझाव आगे की रणनीति में बहुत लाभ करता होंगे, ये मुझे पूरा विश्वास है. देशाचं आणि नागरिकांचं कल्याण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं सांगत व्यापार असो, दळणवळण असो किंवा मग दहशतवाद विरोधी कारवाई असो, केंद्र सरकार बाह्य शक्तींच्या दबावासमोर समर्थपणे उभं राहिलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि आवश्यक त्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात असून भविष्यातही जलद गतीनं ही पावलं उचलली जातील असं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिलं. हमेशा हम सभी की सर्वोच्च प्राथमिकता रही है, चाहे ट्रेड हो, कनेक्टिविटी हो, काउंटर टेररिज्म हो. भारत ने कभी किसी बाहरी दबाव को स्वीकार नहीं किया है. राष्ट्रीय सुरक्षा के लिए जो भी जरूरी कार्य है, जो भी जरूरी इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण है, उसे इसी तरह तेज गति से आगे भी किया जाता रहेगा. भारताला शांतता आणि मैत्री हवी आहे, मात्र सार्वभौमत्व अबाधित राखण्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. आपल्या देशाच्या सीमा अधिक सुरक्षित करण्यासाठी सीमा भागात पायाभूत सुविधा उभारण्याला सरकारनं प्राथमिकता दिली आहे आणि ती कायम राहील असं पंतप्रधानांनी नमूद केलं. बीते 5 वर्षों में
देश ने अपनी सीमाओं को सुरक्षित करने के लिए बॉर्डर एरिया में इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट को प्राथमिकता दी है। हमारी सेनाओं की दूसरी आवश्यकताओं जैसे फाइटर प्लेन्स, आधुनिक हेलीकॉप्टर, मिसाइल डिफेंस सिस्टम आदि पर भी हमने बहुत बल दिया है। नए बने हुए इंफ्रास्ट्रक्चर की वजह से खासकर एलएसी में अब हमारी पेट्रोलिंग की कैपेसिटी भी बढ़ गई है। पेट्रोलिंग बढ़ने की वजह से अब सतर्कता बढ़ी है और एलएसी पर हो रही गतिविधियों के बारे में भी समय पर पता चल रहा है। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील या बैठकीला उपस्थित होते। सीमेवर शहीद झालेल्या जवानांचं बलिदान देश कधीही विसरणार नाही असं त्यांनी सांगितलं। यावेळी भारतीय जवानांनी लडाखमध्ये लढताना दाखवलेल्या अतुलनीय शौर्याचं कौतुक सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांनी केलं। आज या संकट काळात आमच्या देशाच्या नेतृत्वावर आमचा विश्वास असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। तसंच सरकारसोबत खंबीरपणे उभं राहण्याची कटिबद्धताही दाखवली। या परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्यांनी आपले विचार आणि सूचनाही या बैठकीत मांडल्या।